राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावहून वैजापूरकडे येवला मार्गे जाणार आहेत, त्यामुळे येवला महामार्गावरील दुभाजकाला रंगरंगोटी केली जाते, रस्त्यांची स्वच्छता सुद्धा केली जाते आणि मुख्य म्हणजे खड्डे बुजवण्याचं काम सुद्धा वेगाने सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार इम्तियाज जलील काळे झेंडे दाखवणार आहेत. मुख्यमंत्री संभाजीनगर शहरामध्ये येतात काळे झेंडे दाखवून त्यांचं स्वागत केलं जाईल असा इशारा एमआयएमने दिला. नामांतर तसंच विकासाचे मुद्दे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष वेधण्यासाठी पोलिसांनी मनाई केलेली असताना सुद्धा आंदोलन केलं जाईल असं जलील यांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये आता ठाकरे कुटुंबातले सदस्य सुद्धा दाखल झालेत. उद्धव ठाकरे यांचे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. निहार यांनी शिंदेची सदिच्छा भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला. निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाला प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यानंतर आता त्याला शिंदे गटानं प्रत्युत्तर दिले. ठाण्यामध्ये पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र दिलेली आहेत. ठाण्यातल्या टेंबी नाक्यावरच्या आनंद आश्रम इथं ही प्रतिज्ञापत्र भरून घेतली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रिक्षा संप मागे घेण्यात आलाय. 1 ऑगस्टला ठाणे आणि कोकणामध्ये रिक्षा बंदची हाक दिली होती. दरम्यान एकनाथ शिंदेंनी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊ असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर संप मागे घेण्यात आला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी एक निनावी पत्र आलंय. हितचिंतकाकडून सतर्क रहा असा पत्रामध्ये उल्लेख केला गेलाय. काही लोक राजस्थान सीमेवरून अमरावतीमध्ये आलेत, ते लोक तुमच्या घरीही जाऊन आलेत, तसंच मी अल्लाला दुआ करतो की तुम्हाला काहीही होऊ नये असं या पत्रामध्ये म्हटलंय. भोर तालुक्यामध्ये एका शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. 20 गुंठ्यामध्ये त्यानं ड्रॅगन फ्रूटची शेती केली. यातून या शेतकऱ्यानं लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. यानंतर एक महत्वाची बातमी बघूयात. बीकेसीला राज्य सरकारकडून अखेर आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि व्यापार केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे बीकेसीतल्या भूखंडांना चांगली किंमत येण्याची शक्यता आहे. MMRDAच्या भूखंड लिलावाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि व्यापार केंद्र वित्तीय व्यापारी क्षेत्र म्हणून कागदोपत्री मान्यता नसल्यामुळे भूखंड खरेदीसाठी कंपन्या पुढे येत नसल्याचं चित्र आहे. अखेर सरकारनं ही अडचण दूर केली. नगरविकास खात्याकडून शुक्रवारी या संदर्भातला अध्यादेश जारी करण्यात आलाय. आणि यानंतर महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणाबाबतची. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा धक्का बसलाय. EWS प्रवर्गातल्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारनं 23 डिसेंबर 2020 रोजी काढलेला GR मुंबई हायकोर्टानं अवैध ठरवलाय. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं 9 सप्टेंबर 2020 रोजी अंतरिम स्थगिती दिलेली. त्यानंतर मराठा उम्मेदवारांना EWS प्रवर्गाच्या 10% आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारनं GR काढला होता आणि त्याला खुल्या प्रवर्गातल्या EWSच्या इतर उमेदवारांनी आव्हान दिलं होतं. या याचिकेवर निर्णय राखून ठेवलेला, पण आता मात्र हायकोर्टानं निर्णय दिलाय. यानंतर बघूया झटपट बातम्या. नाशिकच्या चांदवडमध्ये पावसामुळे सध्या सगळीकडे हिरवाईनं परिसर फुललेला आहे आणि या निसर्गाचा आनंद घेत मोर सुद्धा आपला पिसारा फुलवून सुंदर नृत्य करताना दिसतोय. चांदवडमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे आणि तिथे एका डोंगरात असलेल्या शेतामध्ये हा मोर दिसला. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत हा राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि या निमित्तानं पालिका हद्दीतल्या बचत गटांना 10,000 तिरंगे तयार करण्याचं काम दिलं गेलंय आणि महिलांकडून सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. चाळीसगाव मधील दहिवत गावाजवळ ओव्हरटेक केलं म्हणून 3 तरुणांनी बस चालक आबा नालकर यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मेहुणबारे पोलीस स्थानकामध्ये तीनही तरुणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. हे तीनही आरोपी फरार रायगडमधील महाड एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर या कंपनीमध्ये भीषण आग लागली. श्रीहरी केमिकल्स असं या कंपनीचं नाव आहे. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, पण कंपनीचं मोठं नुकसान झालं. निफाड शहरातील कोळवाडी रोडवर एका वाहनाला आग लागली. या आगीमध्ये वाहन जळून खाक झालंय. आगीचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये. स्थानिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झालं होतं. वसईमध्ये इमारतीवरून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झालाय. श्रेया महाजन असं या दुर्दैवी चिमुकलीचं नाव आहे. रेजन्सी विला या इमारतीच्या 7व्या मजल्यावरून श्रेया खाली पडली. हातातला मोबाईल खाली पडला आणि त्यामुळे ती ग्रीलवर चढली होती, तेव्हाच तिचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यामध्ये आईनं स्वतःचं बाळ 1500 रुपयांना विकल्याची बाब उघडकीस आली आहे. कोरोना नंतर नवरा गेला, त्यामुळे भीक मागूनही मुलांचं पोट भरता येत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या आईनं 7 मुलांपैकी एका पोटच्या गोळ्याला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यामध्ये आपली बहीण रंगोली हिचा जबाब नोंदवण्याची विनंती अभिनेत्री कंगनानं केली आहे. जावेद अख्तर यांनी आपल्याला धमकावलं आणि त्यावेळी आपली बहीण रंगोली ही साक्षीदार होती असा दावा कंगनानं केलाय. जावेद अख्तर यांच्या वकिलांनी मात्र त्याला विरोध केलाय. कॅप्टन मार्वल सिरीजमध्ये प्रियंका दिसण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण रुसो ब्रदर्सची ही फेमस सिरीज आहे आणि या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या प्रियंकाच्या फॅनपेजनं नुकता शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये कॅप्टन मार्वलसाठी प्रियंका चोप्राची निवड कराल की दीपिकाची असा प्रश्न रुसो ब्रदर्सने यांना विचारला जातो, ज्यामध्ये ते प्रियंका असं उत्तर देत आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारत 68 धावांनी जिंकलाय. मालिकेतील पहिलाच सामना जिंकल्यामुळे भारतानं मालिकेत 1-0ची आघाडी घेतली आहे. भारताचा कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकामध्ये दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीनं भारताचा डाव सावरत 190 धावा केल्या. त्यानंतर 191 धावा करण्यासाठी मैदानात आलेला वेस्ट इंडिजचा संघ हा 122 धावाच करू शकलाय, ज्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ 68 धावांनी पराभूत झालाय. कारची चोरी करून पळून जाणाऱ्यांनी एका पादचाऱ्याला चिरडण्याची घटना घडली आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातल्या कृष्णानगर भागातला हा व्हिडिओ आहे. रोहित वर्मा असं या अट्टल चोराचं नाव आहे. या कार चोरानं विमानतळ परिसरातून सुमो गाडी चोरली आणि ती सुसाट पळवत असताना त्यांनी रामेश्वर चमन पंडित यांना जोरदार धडक दिली आहे. पुण्यामध्ये नगर महामार्गावर विमाननगरमध्ये स्कूल बसला पीएमटी बसची धडक बसली. या बसमध्ये शाळेचे विद्यार्थी होते. बस विद्यार्थ्यांनी पूर्णपणे भरलेली होती. स्कूल बसची मागची काच तुटली आहे, पण सुदैवानं कोणाला दुखापत झाली नाही. महाड एमआयडीसीमध्ये गुरुवारी प्रिव्ही कंपनीसमोर मोटरसायकल अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिक आक्रमक झालेत. त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी याची मागणी सुद्धा केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे